लोकसभा निवडणुकीसाठी यंदा भाजपनं अब की बार 400 पार असा नारा दिलाय आणि त्यासाठी भाजपनं रणनीती ठरवली आहे. मंगळवारी दिल्लीमध्ये भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं. पुढची 30 वर्ष भाजपला सत्तेत ठेवण्याचा प्रयत्न करा अशा महत्त्वाच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. भाजपनं 3 ते 4 लोकसभा जागांसाठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या 48 जागांसाठी 12 प्रभारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार, सरकारी योजनांचे लाभार्थी, युवा वर्ग तसंच महिला मतदारांपर्यंत प्रभावीपणे कसं पोहोचायचं याविषयी रणनीती ठरवण्यात आलेली आहे.